वार्ताहर, मुख्य वार्ताहर, कार्यकारी संपादक, संपादक अशा पदावरील कामाचा 43 वर्षांचा प्रदीर्घ आणि समृद्ध अनुभव मधुकर भावे यांच्यापाशी आहे. वडिलांकडून वृत्तपत्रीय कामांचे संस्कार घेतलेल्या मधुकर भावेंनी 1957 साली अलिबागच्या कृषीवल साप्ताहिकातून वार्ताहर म्हणून पत्रकारितेतली कारकीर्द सुरू केली. निवृत्तीच्या वेळी संपादक म्हणून ते लोकमतच्या मुंबई आवृत्तीचं काम पाहत होते. आचार्य अत्रे यांच्या मराठा दैनिकात काम करताना भावेंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत भाग घेतला होता. पत्रकारितेतील कामगिरीबद्दल मधुकर भावे अनेक पुरस्कारांचे आणि सन्मानांचे मानकरी ठरले. गुलाबराव गणाचार्य स्मृती पुरस्कार, लातूरचा एकमत सर्वोत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार, पुसदचा वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुरस्कार असे महत्वाचे पुरस्कार देऊन भावेंच्या कार्याचा गौरव करण्यात आलाय. निवृत्तीनंतरही गेल्या 13 वर्षात मधुकर भावे यांनी विविध विषयांवर ग्रंथ लिहिले आहेत. राजकीय नेत्या पुढाऱ्यांच्या कार्यकामगिरी आणि कर्तृत्वावर भावेंनी लिहिलेली प्रकाशित केलेली पुस्तकं वाचकप्रिय ठरली आहेत. यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दी वर्षात मधुकर भावेंनी गावोगावी केलेल्या भाषणा व्याख्यानातून यशवंतरावांच्या विचारांचा प्रसार झाला. लोकशाहीचा चौथा आणि महत्वाचा स्तंभ मानल्या गेलेल्या पत्रकारितेच्या प्रांतात आपल्या कार्यपद्धतीनं वेगळा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचा लोकसेवा प्रसारण दिनी सह्याद्री वाहिनी सविनय सन्मान करत आहे.